आणि एक महत्त्वाची घडामोड आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस, अशातच माढ्यातून शरद पवारांच्या एनसीपीकडून अभिजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याचं कळतंय. सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आल्याचं कळतंय. माढ्यातून शरद पवारांच्या एनसीपीकडून अनेक जण इच्छुक होते, अशातच अभिजित पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आता समोर येते. शरद पवारांच्या एनसीपीकडून अभिजित पाटील यांना उमेदवारी दिल्याचं सूत्रांकडून कळतंय. माढ्याची लढत अत्यंत चुरशीची आणि महत्वाची असणार आहे. आणि आता इथून अभिजित पाटील, विठ्ठल कारखान्याचे अभिजित पाटील यांना माढ्यातून पवार गटाकडून उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे.